नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक IIB। डॉक्टर बनायचंय तर मग नीटची तयारी IIB सोबत, तेही 2,40,00,000 स्कॉलरशिप सह। रशिया आणि युक्रेनमध्ये आज पुन्हा होणार चर्चा। तिसऱ्यांदा होणाऱ्या चर्चेत तोडगा निघण्याबाबत संपूर्ण जगाचं लक्ष। रशियाच्या हल्ल्यात 2,000 जास्त नागरिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा, तर रशियाच्या मिसाईल हल्ल्यात क्यूमधील सैन्य मुख्यालयाचं मोठं नुकसान। रशिया युक्रेन युद्धामुळे क्रूड तेलाच्या किमतीत मोठी वाढ। प्रतिबॅरल 113 रुपयांवरून जाऊन पोहोचला दर। ओपेकची होणार महत्त्वाची बैठक। सोन्याचे दर 1,000 वाढले। मुंबईत सोनं प्रतितोळा 52,000 रुपयांवर। रशिया युक्रेनमधील तणावाचा परिणाम। आणि देशात 6,000 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद। गेल्या 24 तासात 142 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाची माहिती। या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर आता या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय त्या सगळ्या बातम्या। सुरुवात करूया। संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला। संयुक्त राष्ट्र महासभेत काल मतदान झालं आणि विशेष तातडीच्या बैठकीनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला। आणि या मतदानादरम्यान 141 देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं, तर 5 देशांनी रशियाला पाठिंबा दिला। त्याचवेळी भारतासह 35 देशांनी मतदानात भाग घेतला नाही। ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने रशियाला युक्रेनमधून माघार घेण्याची मागणी केली। युरोपातील देशांपासून ते पॅसिफिकच्या छोट्या बेटावरील देशापर्यंत अनेक देशांनी रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे। देशात ऑपरेशन गंगाला वेग आला। युक्रेनमध्ये अडकलेले 220 भारतीय मायदेशी परतलेत। C-17 विमानातून 220 भारतीय दिल्लीत दाखल झालेत। हंगेरीहून C-17 विमानातून 220 भारतीय दिल्लीत दाखल झालेत। केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी या भारतीयांचं स्वागत केलं। अमेरिकेकडून केली जाणारी नियोजित आण्विक क्षेपणास्त्र चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय पेंटागॉननं जाहीर केला आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आण्विक सज्जता सतर्क ठेवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे। इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीला विलंब करण्याचा निर्णय संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी घेतल्याचं पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किब्री यांनी सांगितलं। युक्रेनवरच्या संकटस्थितीत यावर खऱ्या अर्थानं तापमान कमी करून मॉस्को ही भूमिका बदलेल, तसा बदल घडणं अमेरिकेला आवडेल असंही ते म्हणाले। रशियाच्या हल्ल्यामध्ये क्यूमधील बाबी यार होलोकॉस्ट स्मारकाचं नुकसान झालं। याचा इस्रायलच्या अध्यक्षांनी निषेध केला आहे। हे स्मारक 1941 नाझी जर्मनीने 33,000+ ज्यूंच्या हत्याकांडाचं ठिकाण आहे आणि हे लोकांच्या प्रचंड वेदना आणि दुःखाचं प्रतीक असल्याचं आयझॅक हर्झोग म्हणाले। क्यूवच्या बाहेरील भागात आणि शहराच्या टीव्ही टॉवरला लागून हे स्मारक आहे। रशियन हल्ल्यात 5 लोक मारले गेल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। युरोपियन गृहव्यवहार आयुक्त यल्वा जोहान्सन आणि आपत्कालीन व्यवस्थापन आयुक्त जेनेज लेनार्सिक यांनी बुधवारी युक्रेनसह पोलंडच्या सीमेवरील मेडिका क्रॉसिंगला भेट दिली। रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला केला तेव्हा गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या युद्धातून लाखो शरणार्थी ट्रेन आणि कारमधून येत आहेत आणि तिथली वस्तुस्थिती तपासण्यासाठी आणि निर्वासितांना मदत करण्यासाठी पोलंडशी चर्चा करण्याकरता ते आले होते। युद्धातून जाणाऱ्या युक्रेनियन नागरिकांना 1 वर्षाचं संरक्षण देण्याचे निर्देश युरोपियन कमिशननं घेतल्याचं जोहान्सन यांनी जाहीर केलं। तात्पुरत्या संरक्षण निर्देशांमुळे त्यांना बाजारपेठेत, शाळेत प्रवेश, घर, त्याचबरोबर आरोग्यसेवा, राहण्यासाठी कायदेशीर आधार मिळेल असं त्यांनी सांगितलं। 27 सदस्यीय EU युक्रेनवर युद्ध सुरू केल्याबद्दल रशियावर आर्थिक निर्बंध लादलेत आणि ज्यामध्ये नागरिक मारले जात आहेत। पोलंडचं म्हणणं आहे की रशियाचं आक्रमण सुरू झाल्यापासून गुरुवारपासून सुमारे 5 लाख नागरिक युक्रेनमधून बाहेर पडलेत। पोलंडच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली।
रशियाने सुरू केलेला संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलेलं आणि त्यासाठी पुतीन यांच्यासोबत संवाद सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. युद्धाचे परिणाम काय होतात याचा उल्लेखही त्यांनी भाषणात केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या फ्रेंच अध्यक्ष निवडणुकीसाठी मॅक्रॉन यांनी कायद्यानं आपली उमेदवारी जाहीर करणं आवश्यक आहे आणि त्याआधी त्यांनी केलेलं हे दुसरं संबोधन होतं. 10-11 मार्च रोजी वर्सोवा इथे युरोपीय युनियन नेत्यांच्या शिखर परिषदेची योजना त्यांनी आधीच जाहीर केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन या आठवड्यात 6 युरोपियन राष्ट्रांना भेट देणार आहेत. ब्लिंकन देश आणि मोल्डोवाचाही यात समावेश आहे. निर्वासितांना भेटण्यासाठी युक्रेनच्या पोलंड सीमेवर जाण्यापूर्वी ते गुरुवारी बेल्जियमला होणाऱ्या नाटो समूहातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. नंतर ते मालदोवा आणि लिथुआनिया त्याचबरोबर लाटविया आणि एस्टोनियाला भेट देणार आहेत. पोलंड आणि 3 बाल्टिक हे नाटोचे सदस्य आहेत आणि त्यांच्या अनुच्छेद 5 संरक्षण तरतुदी अंतर्गत येतात ते आणि याचा अर्थ त्यांच्यावर हल्ला झाल्यास सहयोगी त्यांचं रक्षण करण्यास बांधील आहेत. मेक्सिकोचे युक्रेनमधील राजदूत ओल्गा बिट्रीज गार्सिया हे गुइनेल यांनी बुधवारी मेक्सिकन नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसह युक्रेनहून ते रवाना झाले. गार्सिया गिलेन आणि निर्वासितांनी मेक्सिकन सरकारच्या ऑपरेशन अंतर्गत दक्षिण पश्चिम युक्रेनच्या सीमेवरील सिरेत या शहरामध्ये रोमानियामध्ये प्रवेश केला. आणीबाणीच्या स्थितीमुळे अनेक मेक्सिकन अजूनही देश सोडू शकत नाहीत. क्यूपासून 19 तासांच्या प्रवासानंतर राजदूत ओल्गा यांनी ही प्रतिक्रिया दिली. रशियन आक्रमणामुळे युक्रेन सोडून जात असलेल्या नागरिकांना मदत म्हणून संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीद्वारे मदत सामुग्री बुधवारी मालदोवा इथे पोहोचली. ही मदत दुबई आधारित म्हणजे दुबईच्या वतीने दिल्या जागतिक साठ्यातून येते आणि त्यात युक्रेनमधून मालदोवाला सीमेकडे जाणाऱ्या निर्वासितांसाठी 8,000 थर्मल ब्लँकेट्स आहेत. युद्धस्थितीत आणखी मदत पाठवली जाणार आहे. रशियाच्या आक्रमणानंतरच्या 7 दिवसात किमान 10 लाख नागरिक युक्रेनमधून निघून गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीनं गुरुवारी दिली. प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांनी बुधवारी लंडनमधील युक्रेनियन कॅथोलिक कॅथेड्रलला भेट दिली. युक्रेनियन समुदायाच्या सदस्यांसह आणि ब्रिटनमधील मानवतावादी प्रयत्नांचं नेतृत्व करणाऱ्या स्वयंसेवकांची त्यांनी भेट घेतली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गायलेल्या युक्रेन भाषेतल्या गाण्यानं कॅमिला भावूक झाल्या होत्या. अभिवादन करण्याआधी चार्ल्स आणि कॅमिला यांनी युक्रेनचे राष्ट्रीय फूल सूर्यफूल अर्पण केलं आणि मेणबत्ती पेटवली. रोममधील शेकडो कॅथोलिक स्काउट्सनी बुधवारी सेंट पीटर्स बॅसिलिकासमोर मेणबत्ता लावल्या. पोप फ्रान्सिसच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ते तिथे जमले होते आणि हा दिवस युक्रेनमध्ये शांततेसाठी प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळला गेला. इटालियन स्काउट्स कॅथोलिक चळवळ त्याचबरोबर AGESCI द्वारे युक्रेनियन लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ही प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख बुधवारी युक्रेन संघर्षावर देशाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मालदोवाला गेले आणि जोसेफ बोरेल यांनी राष्ट्राध्यक्ष माइया सांडू आणि पंतप्रधान नतालिया कॅव्हरिलिता यांच्याशी चर्चा केली आणि या बैठकीला EU कमिशन फॉर नेबरहूड आणि एनलार्जमेंट ओलिव्हर वाहेली देखील उपस्थित होते. रशियन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन लोकांच्या समर्थनार्थ बार्सिलोनाच्या डाऊनटाऊनमध्ये मंगळवारी 1,000 स्पॅनिश लोकांनी रॅली काढली. निदर्शकांमध्ये युक्रेनियन नागरिक आणि कॅटलॉन प्रदेशात राहणारे पुतीन विरोधी रशियन नागरिक होते. युक्रेनवरील आक्रमणानंतर पुढील रशियन आक्रमण रोखण्यासाठी जॉर्जियातील US आर्मीचे सैनिक नाटो सहयोगींना प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला तैनात केले जात आहेत. सुमारे 3,800 फोर्ट स्टीवर्ट सैनिक जर्मनीत तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. युक्रेनच्या राजधानीच्या बाहेरील गोरेंका हे छोटेसे गाव किवर रशियाकडून झालेल्या हल्ल्यात अडकल्यानंतर धास्तावलंय. रहिवाशांनी सांगितलं की बुधवारी पहाटे रशियन विमानाने गावात बॉम्बफेक केली आणि अनेक घरं उद्ध्वस्त झाली. रशियन हल्ल्यानंतर गोरेंका इथल्या 12 गावकरी जे तिथले ते जखमी झालेत आणि 2 ठार झाले. हजारो युक्रेनियन नागरिक
डनिप्रो रेल्वे स्थानकावरती अडकून पडले. युद्ध परिस्थितीमुळे बहुतांशी कुटुंबांना देशाबाहेर जायचं आहे, पण ठराविक ट्रेन असल्याने सगळ्यांनाच ट्रेनमध्ये प्रवेश मिळत नाही आहे. बहुतेक लोक पश्चिमेकडे निघालेले आहेत आणि त्यात युक्रेन सरकारने 18 ते 60 वर्ष वयोगटातील पुरुषांना लष्कर भरतीसाठी येण्याबाबत आवाहन केलं आहे, पण आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेण्याबाबत बहुतांशी नागरिक आग्रही आहेत. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार लष्करी संघर्षादरम्यान क्यू टी व्ही टॉवरवर रशियन सैनिकांच्या गोळीबारामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आणि या बॉम्ब हल्ल्यांमुळे टी व्ही चॅनेल बंद करावे लागतील अशी शक्यता आहे. चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कच्या रिपोर्टरने टी व्ही टॉवरचा वरचा भाग असुरक्षित दिसत असून या हल्ल्यामुळे टॉवर कमकुवत झाला आहे असं म्हटलं आहे. गोळीबारामुळे त्याच कंपाऊंडमधील काही खालच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्यात. आणि यानंतर जी वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर बघूयात जगाच्या पाठीवर असणाऱ्या इतरही घडामोडी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान सलमान बिन हमद अल खलिफा यांचं वॉशिंग्टनमध्ये स्वागत केलं. विविध विषयांवरच्या द्विपक्षीय चर्चेसाठी भेट होती. ब्लिंकेन यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये बहरीनच्या समर्थनाबद्दल आभार मानले. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी 141 देशांनी आदल्या दिवशी मतदान नोंद केलं होतं. तत्पूर्वी बुधवारी बहरीनचे युवराज यांनी पेंटागॉनमध्ये चर्चेसाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली. भारतात गेल्या 24 तासात 6,561 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 14,947 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 142 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशामध्ये 77,152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींचा आकडा 5,14,388 वरती जाऊन पोहोचला आहे. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.